हनुमान क्रीडा संघ माळीनगर चौथीने धनराज पाटील यांच्यासाठी 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज। धनराज पाटील आपण या ठिकाणी कॅश प्राइज देऊन करतोय सन्मानित। खरतर खेळाडूंना कॅश प्राइज रोख रक्कम बक्षीस देऊन या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करतोय सन्मानित। त्यानंतर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आताच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब मात्र देऊन आपण सन्मानित करतोय गणेश पवार मॅन ऑफ द मॅच। रोख रक्कम कॅश प्राइज 500 रुपये गणेश पवारला आपण या ठिकाणी हनुमान क्रीडा संघ माळीनगर देवगावच्या वतीने मॅन ऑफ द मॅच साठी 500 रुपये, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी आपण एक ट्रॉफी ती देखील देऊन आपण या ठिकाणी करतोय गणेश पवारला सन्मानित। या खेळाडूचा खेळ ठरलाय कमालीचा आणि त्याला आपण या ठिकाणी एक ब्रँडेड कॅप खरतर आयोजक कमिटीच्या वतीनं जी मात्र मॅन ऑफ द मॅच साठी आहे ती मात्र देऊन या ठिकाणी करतोय सन्मानित। त्यानंतर एक मेडल देखील आपण या ठिकाणी गणेश पवारला मात्र घालून करतोय सन्मानित। मॅन ऑफ द मॅच साठी असणारी पारितोषिक आयोजक कमिटीच्या वतीने हनुमान क्रीडा संघ माळीनगर देवगाव यांच्या वतीने एक ब्रँडेड टी शर्ट तो मात्र देखील आपण या ठिकाणी करतोय देऊन सन्मानित। अजून एक या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी असणारी पारितोषिक घर तर ती मात्र देऊन आपण या ठिकाणी करतोय सन्मानित। मनोजदादा परंडवाल हे देखील उपस्थित आहेत, शीतलदादा टिळेकर आहेत उपस्थित, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी खेळाडूंचा मान सन्मान तो मात्र या ठिकाणी संपन्न करते। मॅन ऑफ द मॅच साठी असणारी तपल 8 पारितोषिक ती मात्र खेळाडूला आपण देऊन करतोय सन्मानित। त्यानंतर खर तर या स्पर्धेसाठी एक सन्मान विशेषता मॅन ऑफ द मॅच साठी असणारे कप देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय आणि हे सगळं घेऊन जाण्यासाठी एक ब्रँडेड पिशवी जी मात्र या स्पर्धेची बनवली गेली ती पिशवी देखील आपण देऊन या ठिकाणी गणेश पवारचा सन्मान तो मात्र या ठिकाणी संपन्न करते। कॉंग्रॅच्युलेशन गणेश, या फक्त एकच प्रश्न असेल, कामगिरी तुम्ही कमालीची केली परंतु हे सगळं घेऊन जाताना या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब भेटतोय त्याबद्दल कसं वाटतंय आणि या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन गणेश पवार आणि टीम, या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिल्या मॅच मध्ये विजेता ठरलात त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन। संधी साधली थेट पठ्याने घेतली झंझणी तुम्ही केली मिस्टर परफेक्ट मॅन्सवर चंबा लोकमान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काऊराम परंडवाल यांची बळीची टाई। अरे एक कोट घेतला की डोकं कसं तड 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 तड। दोन सामने आपण पाहतो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपले गेलेत। सामना क्रमांक 3 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। दुपारचं सत्र देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। मैदानाच्या खर तर चहूबाजून आपण पाहिलं तर अतिशय दर्जेदार असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लोप आपण पाहतोय। डी इव्हेंट अर्थात देवम्मा इव्हेंट देहू रोड मावळ उमेशजी नायडू यांच्या माध्यमातून खर तर आकर्षक बाउंड्री लोप आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय। प्रेक्षकांना खेळाडूंना आम्ही करतोय विनंती, मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी भोजन व्यवस्था सुरू आहे। जे कोणी जेवायचं राहिलं असेल त्यांना आम्ही करतो विनंती आपण त्या ठिकाणी जाऊन जेवण करून घ्यायचंय, भोजन करून घ्यायचंय। अखूट टाप्याचा चेंडू होता शेवटच्या क्षणी, खर तर हळुवारपणे चेंडूला फक्त दिशा दिली, शॉर्ट पॉइंटला एक धाव ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। अक्षय भसे आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय फलंदाजीसाठी मैदानातील फलंदाज। गणेश गायकवाड ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। यावेळेचा चेंडू आपण पाहतोय फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। सगळ्यात
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, सहा चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली। मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेट 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 हनुमंत पवार व मान्य अक्षय शेट काळूराम परंडवाल यांच्याकडून ही पहा और संपली संपली। सुरू असणारा सामना देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला माही इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये महेंद्र दादा झेंडे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतात। षटक क्रमांक 2 साठी सुरू असणारी मॅच देखील आपण पाहतो, एका बाजूला माही इलेव्हन ग्रामीण स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव, नविका आराध्या स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव। संघ मालकांना आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती, चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये खेळला आहे। प्रवीण दादा काळोख यांच्या बॅटमधून एक सिंगल, ती मात्र येईल मैदानाच्या आतमध्ये। एका धावेच्या मतीने स्कोर कार्ड जाईल, पुढे धावपळकोती बनवलं जात आहेत। 9 धावा, षटक क्रमांक 2 आपण पाहतो मैदानाची, ते मात्र सुरू आहे। महेंद्र दादा झेंडे गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजी करतात। षटक क्रमांक 2 मध्ये कॅमेरामॅन एंड कडनं मुख्य पंचांना पार करत गोलंदाजी, ती मात्र आपण पाहणार आहोत। वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक करतायत संघ मालक टीम ओनर महेंद्र दादा झेंडे, ते मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत। नविका पेट्रोलियमचे ते ओनर आहेत, नविका आराध्या स्पोर्ट फाउंडेशन या टीमचे संघ मालक म्हणून आज या मॅच मध्ये आपण त्यांना इथे गोलंदाजी करताना पाहतोय। फुल टॉच चेंडू होता, डीप एक्स्ट्रा कव्हर मात्र तोडलाय, फोडलाय, चिरलाय, कापलाय, भेदलाय, 4 धावा चौका। फटका असा धुवाधार, हा गेला चौकार। मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळूराम परंडवाल यांचा सनसनी चौका चौका। थँक यू डी से सन्मान्य अमोल दादा झेंडे यांच्या वतीने पारितोषिक घेते। यावेळेस चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मिळेल एक सिंगल। एका धावेच्या मतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपळकोती बनवल्या जात आहेत। 14 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होत आहेत। अमोल दादा झेंडे यांच्या वतीनं पारितोषिक आहे। महेंद्र दादा झेंडे यांनी जर इथे विकेट हॅट्रिक पूर्ण केली, लागोपाठच्या 3 विकेट घेतल्या तर त्यांच्यासाठी 1000 रुपये आणि 1 विकेट जरी घेतली तर त्या विकेटसाठी 500 रुपये आहेत। अमोल दादा झेंडे यांच्या वतीनं पारितोषिक आहेत। यावेळेचा चेंडू होता, पंच कळवत आहेत नो बॉल, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे, पंच कळवत आहेत, चेंडू फेकलाय। थ्रो गोलंदाजीला या स्पर्धेमध्ये बाव नाही आणि तिथे आपण पाहतोय नो बॉल, तो मैदानाच्या आतमध्ये आहे। धावपळकोती आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहतोय, 14 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत। नो बॉल पंच मैदानाच्या आतमध्ये घोषित करतायत स्कोर लेग पंच अमर साठे सर आहेत। नो बॉल सोडून खर तर इथे धावपळकोती 14 धावा बनवले गेल्यात। चला विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ, अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, पंचांचा निर्णय तो मात्र अंतिम असेल। पंचांच्या निर्णयाचा सन्मान तो मात्र आपल्याला करावा लागेल। अक्षय भसे तो मात्र मैदान होता है, त्याने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर गणेश दादा गाडे, मयूर दादा भसे या दोनही मंडळींच्या वतीनं पारितोषिक आहे। लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपये। पंधरा धावा धावपळकोती आहे, षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानाची सुरू आहे। दुसऱ्या क्रमांकाचं महेंद्र दादा झेंडे गोलंदाजीच्या मार्क होते आहे। पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर पुन्हा सिंगल आणि त्यानंतर खर तर इथे नो बॉल, तो मात्र अंपायर इथं मैदानावरती घोषित करतात। चला आम्ही करतो विनंती, वेळ वाचवा, थोडीशी घाई करा, वेळ खूप महत्वाचा आहे, वेळेची बंधनं ती मात्र आपल्याकडे आहेत।
सूर्ग्या ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप यांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार अभिवादन हृदयांची अभिवादन. कोणतीही स्पर्धा यशस्वी करायची असेल तर आयोजन नियोजन भक्कम असावे लागते. अगदी तद्वत स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाच्या या स्पर्धेमध्ये आयोजकाची भूमिका साकारणारे हनुमान क्रीडा संघ वाळीनगर देवगावचे सर्व आयोजक संयोजक कमिटी आणि समस्त ग्रामस्थ वाळीनगर देवगाव यांचे आम्हा तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने मनापासून हार्दिक आभार मनपूर्वक धन्यवाद. साहेब जगताप यांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार अभिवादन हृदयांकित अभिवादन. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी पंच मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे धावपळ कोती आणि स्कोर कार्ड होती 15 धावा त्या मात्र धावपळ कोती आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदान ते सुरू आहे दुसऱ्या क्रमांकाचं 15 धावा त्या मात्र धावपळ कोती आहेत. दुसरं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदान ते सुरू आहे 38 सर्कल देखील तुम्ही पाहताय. फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन खरं तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. कमालीची गोलंदाज आपण पाहिली होती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आदेश गाडेकडनं. षटक क्रमांक 2 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज विजय बालघरे. फुल ऑफ लेनचा चेंडू होता तिथे फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा पार 4 धावा 4 चौका. फटका असाधवादार हा गेला चौकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळूराम परंडवाल यांचा चौका. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय विजय बालगरे आक्रमण केले खर तर त्याचं या स्पर्धेत या खेळपट्टीवरती भव्य दिव्य जंगी स्वागत ते मैदानात केले. फुल ऑफ लेनचा चेंडू बॅट वरती परफेक्ट घेताना पाहायला मिळत नाही लेग बीपर विकेट साठी जोरदार अपील. एक डॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये
धावपळकृती आणि स्कोर कार्डची धावपळक जर आपण पाहिलं तर स्थिर आहे, 19 धावा त्या मात्र धावपळकृती बनवल्या गेल्या. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं P1 षटक, पॉवर प्लेचं P2 षटक, धावपळकृती 19 धावा. तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रवीण दादा काळोखे आणि त्यांच्या समेत फलंदाज अक्षय भसे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. माही 11 हा संघ आपण पाहतो मैदानाची धावपळकृती धावा 19 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होती आज. अखूट टाप्प्याचा चेंडू होता पॉइंटच्या डोक्यावरतून प्रवीण दादा काळोखे यांची दादागिरी, बॉल सीमा पार, येतोय षटकार. शिवरायांची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळूराम परंडवाल यांचा थँक यू डी से. पुन्हा एकदा कमालीची कामगिरी आपण पाहतोय प्रवीण दादा काळोखे इज द मॅन ऑन फायर. इथे आपण पाहतो बनवलं जात आहे धावपळकृती 25 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आज. दोन षटकांचा खेळ संपलाय, 12 चेंडूंचा डाव झालाय, 25 धावा धावपळकृती. प्रथमता बॅटिंग करणारा माही 11 ग्रामीण स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव तो संघ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवतोय. खर तर माही हे नाव जर तुम्ही पाहिलं तर सुनील दिवटे यांच्या कन्येचं नाव आहे आणि त्या नावाने तो संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, बरोबर ना. सुनील दिवटे यांच्या कन्येचं नाव आहे माही आणि त्या नावाने संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. परंतु त्या संघाचा खेळ तो मात्र आतापर्यंत कमालीचा आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जर तुम्ही पाहिलं नविका आराध्या ही जर दोन नाव पाहिली तर महेंद्रदादा झेंडे यांच्या कन्येचं नाव आहे नविका. तर आराध्या हे नाव जर तुम्ही पाहिलं तर राहुल कोळपे यांच्या मुलीचं नाव आहे आराध्या. दोन संघ मालक त्या टीमला आहेत, महेंद्रदादा झेंडे, राहुल कोळपे यांच्या मालकीचा तो संघ आहे. तर दुसरा संघ आपण पाहतोय सुनील दिवटे गणेश खंडागळे अर्थात खंडू खंडागळे यांच्या मालकीचा संघ तो मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दोन धावा आपल्या संघासाठी खर तर वाचवल्या गेल्यात विजय बालघरेनं. दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकृती बनवले जात आहेत 27 धावा. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदान ती सुरू आहे. 27 रन ऑन स्कोर कार्ड, 27 धावा धावपळकृती आहेत. गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज आदेश गाडे तो अक्षय भसे. कॅमेरामॅन एंड करणे षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज आदेश गाडे. तर फलंदाजीसाठी बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतो मैदान ते दाखल आहे. स्ट्राईक वरती अक्षय भसे. यावेळेचा चेंडू तिथे मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षक ताईंना चेंडू अडवलाय. फेक सुरेख आहे. एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण एका धावेवरती समाधान मानायला गेल. एका धावेनं स्कोर कार्ड तो मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. आदेश गाडेवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्यानं अक्षय भसे आणि प्रवीण काळोखे या जोडीचा आपण पाहिलाय. परंतु पुन्हा एकदा गोलंदाज टू फलंदाज. यावेळेचा चेंडू होता बॅटवरती परफेक्ट आला नाही. एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. खर तर एक सुंदर कम बॅक या मॅच मध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आदेश गाडेकडनं या षटकामध्ये ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तीर्थक्षेत्र येलवडी गावचा असणारा हा खेळाडू खर तर इथे कमाल करताना पाहायला मिळतोय. परंतु देहूगाव परिसरात सातत्याने त्याने क्रिकेट खेळले, कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आलेत, त्यामुळे कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात खेळले, कित्येक वेळा एकमेकांच्या बरोबरने खेळले, त्यामुळे एकमेकांचे कमकुवत दुवे हे या दोन्ही खेळाडूंना ते मात्र मैदानाची माहिती आहे. प्रवीण काळोखे आदेश गाडे या दोन खेळाडूंना आपण पाहतोय आमने सामने. एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकृती बनवलं जात आहे 29 रन 29 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदान ती संपन्न होते. गोलंदाज आदेश यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतो मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न होता अक्षय भसेकडनं. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही. एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. खर तर मातीच्या विकेटवरती टर्फ विकेटवरती जर अशा प्रकारची गोलंदाज करत असेल तर इथे ही खेळपट्टी पुन्हा एकदा गोलंदाजांच्या प्रेमात पडली असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कमाल धमाल
काय गोलंदाजी या षटकात आपण पाहिले आदेश गाडेकरना फक्त चार धावा त्यानं खर्च केल्यात आणि तीन डॉट बॉल त्यानं मैदानाच्या आतमध्ये टाकलेत. छोटस ड्रिंक ब्रेक तो मैदानाच्या आतमध्ये आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. सहा चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळूराम परंडवाल यांच्याकडून ही पहा और संपली. संपली सळसळत्या रक्ताचा होता तो धगधगता सूर्य. तरुणांचा आधार आणि आसमानी धैर्य अशा वादळी नेतृत्वाला नव्हती कुणाची डर. आणि म्हणूनच अविरत कोरलंय आम्हा साऱ्यांच्या हृदयात त्यांचे हक्काचे घर. असे आम्हा सर्वांची लाडकी हरहुन्नरी कार्यकुशल मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप यांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार अभिवादन हृदयांकित अभिवादन. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानाती संपलं गेले. तीन षटकांचा खेळ संपलाय. थोडस ड्रिंक ब्रेक आपण मैदानाती पाहिलाय आणि धावपळ कृती बनवल्या गेल्या. तीस धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहे. षटक क्रमांक चार देखील आपण पाहतो मैदानाती होईल सुरू. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहणार आहोत. चेंडू कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल ते देखील आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. तीन षटक संपतात. षटक क्रमांक चार मैदानाती सुरू होईल. प्रवीणदादा काळोखे आणि अक्षय भसे ही जोडी आपण पाहतो मैदानाती. एक छोटी काणी भागीदारी आणि पार्टनरशिप करताना ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. तीस धावा धावपळ कृत आहे. षटक क्रमांक चार मैदानाच्या आतमध्ये सुरू. गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज राहुल. पहिला चेंडू होता भन्नाट वेगाचा. खूप चांगल्या प्रकारची प्लेसमेंट आपण पाहतोय प्रवीण दादांकडनं. कव्हर ड्राईव्हचा एक सुंदर फटका जमिनीचा समांतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. हरणाच्या गतीनं आणि चित्त्याच्या सपळ्यानं दोन धावा मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावपळ कृती बनवल्या जात आहेत. 32 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. षटक क्रमांक चार मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळीचा चेंडू होता भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये दाखवला गेलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती असणारा गोलंदाज राहुल खरतर इथे अचूकता तो दाखवतोय परंतु वेग वेग आणि वेग प्रचंड वेगाचा चेंडू तो मात्र त्याच्याकडनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमरमॅन एंड कडनं मुख्य पंचांना पार करत कमालीची गोलंदाजी तो या स्पर्धेमध्ये करतोय. षटक क्रमांक चार मध्ये वैयक्तिक पहिला तर संघासाठी षटक क्रमांक चौथं घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा राहुल. यावेळीचा चेंडू होता जमिनीचा समांतर अलॉंग द कार्पेट. चेंडू मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या जवळ मिळत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळ कृती धावा देखील आपण पाहतो बनवल्या जात आहेत. 34 धावा मात्र स्कोर कार्ड होते आहेत. षटक क्रमांक चार मैदानाती सुरू आहे. 34 धावा धावपळ कृती बनवल्या गेल्यात. गोलंदाज राहुल अकूट टप्प्याचा चेंडू होता मिड विकेटला पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपळ कृती पुन्हा एकदा आकडे ते मात्र बदलताना पाहायला मिळतात. आकडे बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा. आकडे बदलताना बघायला लावणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा. आकड्यांचा खेळ तो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट आणि क्रिकेट तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. अनिश्चितीने पूर्णपणे भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा जो आहे तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा ज्याचा छंद
आवड ओढ नात तुम्ही आम्ही सर्वांनी जोपासली तो खेळ आहे मित्रांनो क्रिकेटचा। बॅट आणि बॉल मधील युद्ध क्रिकेट आणि क्रिकेट ते आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। एक चांगला चेंडू मैदानावरती राहुल कडून पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षय बसेसाठी एक टॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे। गोलंदाज पुन्हा एकदा राहुल, पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल तिथे धावबाद। संदीप साधने थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट, मिस्टर परफेक्ट मेन्स वेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळूराम परंडवाल यांची बळीची टाळी। अरे एक गोड घेतला की डोकं कसं तड 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 नवीन फलंदाज, न्यू बॅट्समन, न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। इन होताना पाहायला मिळेल तुषार ढोले अर्थात पकड्या, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय। खरं तर या खेळाडूचा खेळ कमालीचा आहे। त्याच्याकडे असणारी ती ताकद, त्याच्याकडे असणारी ती क्षमता, त्याच्याकडे असणारा तो दमखम, आणि या खेळाडूमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तो पोटेन्शियल इथे मात्र सातत्यानं आपण क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटच्या खेळपट्टीवरती पाहिलाय, आणि त्या प्रकारची बॅटिंग तो मैदानावरती करेल का। षडक क्रमांक पाच मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल। गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज राहुल कोलपे। खरं तर या संघाचे ते संघ मालक आहेत, संघाचे ते टीम ओनर आहेत। हा संघ ज्या नावानं मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे, मी अगोदर देखील सांगितलं, नभिका आराध्या स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव हा संघ, खरं तर दोन संघ मालक या टीममध्ये आहेत, आणि त्या दोन संघ मालकांच्या कन्यांची नावं या टीमला ती मात्र मैदानावरती आहेत। दोन गडी बाद 35 धावा, सुरुवातीला आपण पाहिलं बाद झाला दिनेश, त्यानंतर फलंदाज बाद झाला अक्षय भसे, तर फलंदाज प्रवीण दादा काळोके आणि एका बाजूला तुषार ढोले पकड्या ही जोडी मैदानावरती आहे। गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज राहुल कोळपे संघ मालक। पहिला चेंडू आपण पाहतो तुषार ढोलेसाठी होता, धाव घेण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव ती मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल। खर तर बाईच रूपानं या अतिरिक्ताने अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येते। मुख्य पंच आपण पाहतोय अमर साठे सरांचा इशारा देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय। अमर साठे सर आणि सलमान शेख सर, पंटी फुलफगरकर, तर या पंचांना या स्पर्धेमध्ये कामगिरी करताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा राहुल कोळपे, गोलंदाज टू फलंदाज इथे मात्र मैदान होती। यावेळेचा चेंडू होता फटका, मात्र मैदान खेळला आहे। लॉंग ऑनला क्षेत्रक्षक आहे, एक धाव पळून पूर्ण फेकी केली जाईल विजय बालघरेकडनं, तोपर्यंत मैदानात येईल। एक धाव एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुन्हा एकदा धावपलकोती आकार घेईल, आणि धावपलकोती तो मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल। सदतीस धावा धावपलकोती आहे। सहा षटकांची मॅच आपण पाहतोय। पहिल्या षटकामध्ये माही इलेव्हन ग्रामीण स्पोर्ट फाउंडेशन संघ किती धावा बंडवेल, कशाप्रकारे टार्गेट ठेवेल, ते देखील आपण मैदानती पाहणार आहोत। गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा राहुल कोळपे। यावेळेस मात्र बिगिट केलाय तुषार ढोले, पकड्याच्या बॅटमधून चेंडू जातोय उंच उंच आणि उंचच बिगिट, चेंडू सीमा पार, षटकार। शिवरायांची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार। मिस्टर परफेक्ट मेन्स वेअर चे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळ मिस्टर परफेक्ट मेन्स वेअर चे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार। कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय तुषार ढोलेच्या बॅटमधून। खर तर या खेळाडूकडे तो दमखम आहे, ती क्षमता आहे। तो खेळाडू येण्याच्या अगोदर मी देखील सांगितलं होतं की त्या खेळाडूमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जो काय असतो ना, तो मात्र खूप ठासून भरलाय, आणि त्याच्या जोरावरती तो कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळतो। तो समोर पाहत नाही गोलंदाज कोण आहे, गोलंदाजचं नाव किती मोठं आहे, गोलंदाज नवीन आहे, गोलंदाज जुना आहे, फक्त तो आपला एक नॅचरल गेम, नॅचरल खेळ तो मैदानी करत असतो। यावेळेचा चेंडू होता धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे मात्र नकार।
एक डॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. धावपळकूत आणि स्कोर कार्ड ते बनवले गेल्यात. 43 धावा तर मात्र धावपळकूत आहे. षटक क्रमांक 5 मधून ती सुरू आहे. 6 षटकांचा सामना, 6 षटकांची मॅच. ते देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा राहुल कोल्पे संघ मालक. यावेळेस मात्र केला बिग हिट उंच पुरा. बिग 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 सिक्सर षटकार. चितळती तलवार हा गेला बुलंदी षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें ये तो बहुत गलत बात है. खरतर थांबलेला स्कोर कार्ड, खुंटलेली धावगती, खुंटलेला धाव संख्या, धाव फलक आणि त्याला आकार देण्याचं, गती देण्याचं काम करणारा फलंदाज नाव आहे तुषार ढोले. परंतु टोपण नावाने ओळखला तो फकड्या आणि त्याची कामगिरी कमालीची आहे. कमाल धमाल तो मात्र ठरतोय स्पर्धेत पुन्हा एकदा बेमिसाल. कारण का या खेळपट्टीवरती, या विकेटवरती, या मैदानावरती या खेळाडूचे रेकॉर्ड खूप कमालीचे आहे. तुषार ढोले इज द मॅन. वन्स अगेन बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. हा येतोय षटकार. शिवरायांची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. थँक यू डीजे. षटक क्रमांक 5 होईल समाप्त आणि धावपळकोती स्कोर कार्ड होती. धावपळकोती बनवलं जात आहेत 55 धावा तर मात्र स्कोर कार्ड होती आहे. कमालीचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. खरं तर इथे मैदान तुम्हाला मिळालंय. तो देखील आपण पाहिलं तर तुषार ढोले फकड्याकडनं कमालीची गोलंदाजी ते आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळूराम परंडवाल यांच्याकडून ही पहा. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू होता बॅटच्या आतील काडा घेत शॉर्ट पॅनिंगला बीट करत चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. पाठलाग सुरू आहे. चेंडू अडवला गेलाय. काय एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये आहे. खर तर कौतुक करायला काय हरकत नाही. कमालीचा खेळ तो मात्र मैदान होती आणि इथे फलंदाज कोणता असेल बाद ते मात्र मैदानाच्या आतमध्ये ठरवलं जाईल. फलंदाज इथे मात्र होतोय धावबाद. संधी साधली थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळूराम परंडवाल यांची बळीची टाळी. यावेळेस मात्र बिगिट केला चेंडू हवेत. एक टप्पा घेत चेंडू अडवला जाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होकार नकार आणि तिथे फलंदाज होईल मैदानावरती बाद. अति घाई संकटात नाही नजरहाटी दुर्घटना घटी. फलंदाज प्रवीणदादा काळोखे धावबाद. संधी साधनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळूराम परंडवाल यांची बळीची टाळी. अरे एक गोट घेतला की डोकं कसं तड 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 तड. षटक क्रमांक 6 आपण पाहतो मैदान ती सुरू आहे. खरं तर या
षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एका बाजूला धावा येत आहेत परंतु विकेट खरं तर त्या मैदानावरती गमावल्या जात आहेत आणि तीच बाजू खरं तर मी म्हणेल माही 11 ग्रामीण स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव या टीमला ठरते चिंतेचा विषय आणि ती ठरते डोकेदुखी। नविका आराध्या स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये करतो कमबॅक। लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन फलंदाज धावबाद, एक आपण पाहिलं होतं तुषार ढोले, त्यानंतर आपण पाहिलं प्रवीण काळोखे। इथे मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल आणि फलंदाज तिथे होईल धावबाद। संदेश साधनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट मिस्टर बर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत देहू रोड परिसरातील एक क्रिकेटवरती प्रेम करणारे क्रिकेटवर व्यक्तिमत्व। खरं तर ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण विविध प्रकारच्या क्रिकेटच्या स्पर्धा पाहत असतो, मग रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असतील, टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असतील, प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे देखील आयोजन करणारे आयोजक आहेत। साजिदभाई तांबोळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आम्ही आपलं करतो मनपूर्वक मनापासून स्वागत आणि त्यांच्यासमोर देवम्मा इव्हेंट अर्थात डी इव्हेंट क्रिकेट मेरी चान त्यांच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री रोप आपण पाहतोय आणि खरं तर ही संकल्पना बाउंड्री रोपची ज्यांच्या माध्यमातून प्रथमतः पुणे जिल्ह्यामध्ये खरं तर ते घेऊन आले त्या बाउंड्री रोपचे सरसरा उमेदजी नायडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आम्ही आपलं करतो मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। संदेश साधनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळुराम परंडवाल यांची बळीची टाळी टाळी टाळी। अरे एक गोट घेतला की डोकं कसं तड 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 तड। धन्यवाद डीचे स्पर्धेच्या निमित्तानं कृष्णा सातपुते यांचे खूप मोठे फॅन आहेत, चाहते आहेत। देहू रोड परिसरातून उपस्थित होत आहे चेतनजी होणप उर्फ पंडित, आपण उपस्थित झालात, आम्ही आपलं करतो मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। शेलारवाडीचे चॉकलेट बॉय सन्मान्य अमोलजी शेलार या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आम्ही आपलं करतो मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। यावेळचा चेंडू हॉट कॅच नाईस कॉट कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द टूर्नामेंट अमोल जाधवनं टिपलाय अप्रतिम झेल डोळ्यांची पारण फेडणारा झेल तो आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये। संदेश साधनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळुराम परंड। संदेश साधनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळुराम परंड। थँक्यू डीसे। खर तर लागोपाठचा विकेट गमावणारा हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, खर तर ही गरज होती का? अनेक प्रेक्षकांना प्रश्न पडला असतील, युट्यूब वरती देखील अनेक क्रिकेटचे रसिक चाहते प्रेक्षक खर तर या स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून cricklab.in cricklab फाउंडेशनच्या माध्यमातून खर तर आनंद घेत आहेत। प्रेक्षकांचं आम्ही करतो दुपारच्या सत्रात मनपूर्वक स्वागत, परंतु प्रेक्षकांना मनीष खर तर प्रश्न पडला असेल या टीम कडनं या कामगिरीची अपेक्षा होती का, परंतु तिथे ही टीम खर तर एका चांगल्या स्थितीमध्ये असताना लागोपाठचा विकेट गमावणारा हा संघ तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। प्रत्येक चेंडूवरती त्यांनी विकेट गमावली धावबाच्या रूपानं, झेलबाच्या रूपानं देखील एक विकेट आली। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवरती राहुल, यावेळचा चेंडू होता परफेक्ट यॉर्कर मैदानावरती धावबाची संधी आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज पुन्हा एकदा धावबाद। सहा चेंडूवरती सहा विकेट गमावणारा हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय माही 11 ग्रामीण स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव, परंतु सहा चेंडूवरती सहा विकेट धावबाच्या रूपाने का होईना परंतु संघाला मिळून देणारा गोलंदाज। संदेश साधनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळुराम। राहुल कल्याणी खर तर कमालीची गोलंदाजी करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, एक चेंडू जरूर बाकी आहे परंतु सहा चेंडू आतापर्यंत टाकलेत त्यामध्ये व्हाइट बॉल देखील आहे आणि त्या सहा चेंडूवरती सहा विकेट तो मात्र आपल्या संघाला मिळून देतोय, मग तो धावबाच्या रूपाने का होईना परंतु तो आपल्या टीमसाठी इथे विकेट मिळून देताना पाहायला मिळतोय। गोलंदाज राहुल कल्याणीची गोलंदाजी कमालीची आहे।
सन्माननीय साजिद भाई तांबळे यांना आम्ही करतो विनंती आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हावं। यावेळीचा चेंडू होता बॅट चिकाडा धावाची संधी आणि तिथे मात्र पव्या कशा प्रकारे केली जाईल कामगिरी एक धाव पळून पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद फलंदाज होईल धावबाद संधी साधनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळूराम परंडवाल यांची बळीची टळी। अरे एक गोट घेतला की डोकं कसं तड 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 लॉट्स आपण यानंतर संपन्न करणार आहोत परंतु एक इनिंग डाव संपलाय प्रथमता बॅटिंग करत असताना धावपळको त्यांनी स्कोर कार्ड ती बनवले गेल्यात 61 धावा आणि विजयासाठी बनवायच्या त्या 62 धावांचं टार्गेट आणि आव्हान ते देखील आपण पाहतो या ठिकाणी ठेवले। नविका आराध्या स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव या संघाला बनवायच्या 36 चेंडू 62 धावा या ठिकाणी आपण आयोजक कमिटीच्या वतीनं यानंतरच्या सामन्यांचं शेड्यूल अर्थात लॉट संपन्न करतोय। मी पराभूत संघांच्या कॅप्टन विनंती करतो आपण या ठिकाणी संपर्क करा। पहिल्या दोन मॅच मधील दोन पराभूत टीम तुम्हाला आम्ही करतो विनंती आपण या ठिकाणी संपर्क करा। या ठिकाणी लॉट्स ते मात्र संपन्न केले जात आहेत। पहिल्या सामन्यातील पराभूत संघ होता श्रीकांत दादा जंबूकर स्पोर्ट फाउंडेशन देवगाव आणि दुसरा संघ दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत झाला होता दिनेश दादा बोडके व गजानन भाऊ काळोके स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव। आणि चालू सामन्यातील पराभूत या तीन संघांच्या दरम्यान आपण या ठिकाणी लॉट्स तो मात्र संपन्न केला होता। थँक यू डीजे। चला कॅप्टन थोडस झटपट्या लॉट्स आपण या ठिकाणी संपन्न करतोय लॉट्स या ठिकाणी संपन्न केले जात आहेत। चला कॅप्टन आले का श्रीकांत दादा जंबूकर स्पोर्ट फाउंडेशन देऊगाव रोहित भाई आपला कॅप्टन चला कॅप्टन पाठवा नाही तर प्रतिनिधी या। त्यानंतर दिनेश दादा बोडके गजानन भाऊ काळोके डीजी स्पोर्ट फाउंडेशन देऊगाव चला कॅप्टन या। आणि चालू सामन्यातील पराभूत खरंतर ही चिठ्ठी त्या तीन चिठ्ठीमध्ये असतील आणि आपण या ठिकाणी त्यामध्ये लॉट्स ते मात्र संपन्न केले जात आहेत। स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य योगेश भाऊ मोरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आम्ही आपलं करतो मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आणि त्यांना करतो विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। सन्मान्य योगेश भाऊ मोरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। सन्मान्य साजिद भाई तांबळे यांना देखील आम्ही करतो विनंती आपण देखील यावं व्यासपीठावरती।
थैंक यू डीजे। नगरसेवक आदित्य टिळेकर यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं। उमेशजी नायडू यांना विनंती आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठाशी संपर्क करा। उमेश नायडू यांना विनंती करतो आपण या ठिकाणी संपर्क करा। या ठिकाणी आपण लॉट संपन्न करतोय। यानंतरच्या सामन्यांवरती पाहणार आहोत। लॉट्स या ठिकाणी संपन्न केले जातात। तीन चिट्ट्या त्या मात्र आपण या ठिकाणी टाकतोय। तीन पराभूत संघादरम्यानच्या चिट्ट्या त्या मात्र या ठिकाणी टाकल्या गेल्यात। चालू सामन्यातील पराभूत संघाला लॉट्स मध्ये बाय मिळतोय आणि यानंतरचा सामना तो देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत। श्रीकांत दादा जंबूकर स्पोर्ट फाउंडेशन देऊगाव आणि त्यांच्या विरुद्धामध्ये दिनेश दादा बोडके गजानन भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देऊगाव या संघादरम्यान ती मॅच असेल। चला कॅप्टन या, टॉस आपण लगेच करतोय। दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस केले जातात। रोहित भैया काळोखे कॅप्टन यांना टॉस आपण करतोय लगेचच। टॉस लगेच केलं जाईल, कॅप्टन विनंती आहे। दत्ता गाडे आणि दिनेश चव्हाण दोन्ही कॅप्टन आम्ही करतो विनंती, या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय। नगरसेवक सन्मान्य आदित्य उर्फ मयूरदादा टिळेकर आम्ही आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे। सागर दादा काळोखे यांना आम्ही करतो विनंती आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये याव्या। तोपर्यंत आपण ऐकूयात पुन्हा एकदा दुसऱ्या डावासाठी अलंकार बानखेले सरांना। धन्यवाद। गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया धगधगता सूर्य झुकतो आणि वंदितो प्रभू शिवराय। मंडळी नमस्कार, आपण पाहतोय स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाचा थरार। 2022 शुभारंभाचा दिवस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि दोन्ही गोल टीमला एक आनंदाची बातमी असेल। इथं जरी संघ पराभूत झाला तरी त्या टीमला पाय असणार आहे। ह्या वेळेसचा चेंडू आपण पाहतोय, बिग हिट राहिलाय, चेंडू जातोय हवाई सफर, बिग बिग षटकार। काय फटका खेळला आपण पाहतोय। फलंदाज एका बाजूला तुम्ही पाहताय, अमोलच्या बॅट बंद आला, ज्वालामुखी प्रहार स्विच हिट होता, परफेक्ट चेंडू मेडल होताना पाहायला मिळतोय बॅट वरती आणि षटकार येतोय। गोलंदाजच्या मार्ग वरती तुम्ही पाहताय संघाची ताकद जर पाहिली एका बाजूला प्रवीण काळोखे आहेत, विद्यमान नगरसेवक देखील आहेत, चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिले, मोठमोठ्या स्पर्धा देखील ते सातत्याने खेळत असतात, त्यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न अमोलचा राहिला, अमोलचा ब्लास्ट तुम्ही पाहताय षटकार येतोय। पुढील सामन्याचा टॉस देखील होतोय, पुन्हा एकदा आपण उत्तम सरांकडे जाणार आहोत। या ठिकाणी टॉस आपण संपन्न करतोय। साई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सागरदादा काळोखे यांच्या शुभास्ते टॉस हेड कॉल। टॉस या ठिकाणी प्रथमतः जिंकलाय श्रीकांतदादा जंबूकर स्पोर्ट फाउंडेशन देऊगाव टीमनं। काय निर्णय असेल? टॉस या ठिकाणी प्रथमतः जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही पहिला घेत करतो। डुवा डायची मॅच आहे। जो संघ या स्पर्धेमध्ये या मॅच मधून पराभूत होईल त्या संघाला ही स्पर्धा सोडावी लागेल। खर तर या मॅच मध्ये खेळत असताना प्लेइंग इलेव्हन मध्ये काही चेंजेस, काय बदल? एक चेंज होईल। चेंजेस कोणता? कोणता खेळाडू इन, कोणता खेळाडू आउट? गणेश इन होईल आणि धनराज मिरगे बाहेर बसेल। ओके, या स्पर्धेमध्ये खेळत असताना डुवा डायची मॅच आहे। प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा? 50 ते 60 धावा। असे कोणते गोलंदाज आहेत? त्या गोलंदाजांचे एक दोन तीन नावं तुम्ही सांगा आपल्या टीम मधील। मयूर, रोहित आणि मी। ओके, बेस्ट ऑफ लक ऑल द बेस्ट तुम्हाला आणि तुमच्या टीमला। प्रथमतः टॉस तुम्ही पराभूत आहात, प्रथमतः बॅटिंगचं निमंत्रण मिळते। या मॅच मध्ये डुवा डायची मॅच आहे, किती धाव बनवण्याचा प्रयत्न तो मात्र तुमचा असेल? आमचा 80+ प्रयत्न असेल, कारण ग्राउंड छोटे आहे आणि स्कोरिंगचं ग्राउंड आहे, त्यामुळे 80+ रन पाहिजेत।
समोरच्या टीम मध्ये पण चांगले बॅट्समन आहेत, त्यामुळे 80 रनांचं आमचं टार्गेट राहील. या स्पर्धेमध्ये खेळत असताना खरं तर दोन्ही संघ पराभूत आहे. डुवाडायचा सामना आहे, दोन्ही संघांना जिंकणं इथे विजय अपेक्षित आहे, परंतु या लढतीकडे तुम्ही कशा प्रकारे पाहताय? आता लढत बघितलं तर सगळ्यांसाठी प्रत्येक लढत महत्वपूर्ण आहे. शेवटी तर आम्ही एकाच गावातले सगळेजण असताना आम्ही जिंकू किंवा ते जिंकतील, शेवटी इथं जो चांगला खेळ करणार त्यांची टीम विन होणार, त्यासाठी त्यांना पण शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. बेस्ट ऑफ लक ऑल द वे दोन्ही टीमच्या कॅप्टनना, आयोजक कमिटीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. सागर दादा काळोख यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न आहोत. पुन्हा एकदा ऐकूयात समालोचन कक्षातून अलंकार बानकेले सरांना. थँक्यू सर. जाऊया मॅच कडे. सामना आपण पाहतोय, महत्वपूर्ण सामने तुम्हाला आता इथून पुढे पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला जर पाहिलं दाबोलची बॅट बोलू लागली मंडळी, त्यांना आपण पाहतोय मोठमोठे फटके दाखवले, तर दुसऱ्या बाजूला षटक क्रमांक 2 आपण पाहतोय सुरू होत आहे. हो, यावेळेस यॉर्कर लेग वरती चेंडू होता, बालंबाल बचावले असं म्हणावं लागेल. यष्टांवरनं जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लॉक चेंडू होता, खांडू काढण्याचा प्रयत्न राहिला. काही फटकेबाजी आज तुम्ही पाहताय. तुषार ढोलेनं आज केली, अर्धा फकड्यानं आपण पाहतोय इथे आज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर आता गोलंदाजीची धुरा पुन्हा तुषारकडे आपण पाहणार आहोत. काय कामगिरी तुषार करेल गोलंदाजीच्या मार्गवरती असताना? यावेळेस चेंडू आडव्या बॅट खेळायचा आहे, 38 मध्ये चेंडू आहे. तिथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षण देखील ताकदवर आहे. एक गुलाबी रंगाची चॅम्पियनशिप बॅट आहे, जिला गुलाबी रंगाचं ग्रीप आहे, चॅम्पियन कंपनीची ती बॅट आहे. कोणाकडे असेल तर त्याने कृपया या ठिकाणी आणून द्या, विनंती आहे. खेळाडू ती बॅट शोधतायत. हो, तुषार ढोले तुम्ही पाहताय वेगावरती स्वार होताना इथं पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय, वेगवान मारा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दमदार आयोजन नियोजन हनुमानकडा संघ बाळीनगर देऊगाव यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता. एक उंचावरती आणि एक मोठी आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील मानाची स्पर्धा. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साई स्मृती चषक 2022 चा थरार रंगतोय. मॅच देखील आपण पाहतोय सुपर हिट आहे. यावेळेचा चेंडू मॅच चेंज घेणार आहे क्षेत्ररक्षक. दूरवरनं चेंडू वरती येईल, तिथं आपण पाहतो एक सिंगल धाव मिळणार आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं ना, आतापर्यंत धावपलकावरती 13 धावा ज्या धावपलकावरती पाहायला मिळतात. पाठलाग चालू आहे 62 धाव संख्येचा आणि आतापर्यंत बनवल्या गेल्या 13 धावा. काही गोलंदाजी करतोय तुषार ढोले, आग ओतणारी गोलंदाजी तुम्ही पाहताय. तर दुसऱ्या बाजूला बॅट्समनला देखील आक्रमक व्हावं लागेल. राहुल कल्याणी वरती आता जबाबदारी वाढणार आहे. काय कामगिरी करेल राहुल देखील आपण पाहतोय. बिग ब्लास्ट तुम्हाला पाहायला मिळेल इथं. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षण दूरवरती राहतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू असणार आहे. सिंगल धाव मिळणार आहे. इथं फटका फसला होता, आपण पाहतो राहुलच्या बॅट मधनं. बॅटची एज घेणारा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आणि इथं नक्की नशिबानं साथ दिली आहे. काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करेल. दुसऱ्या बाजूला पॉवर प्ले आहे, फायदा उठवावा लागणार आहे. अमोलला देखील ताकदवर फटके खेळावे लागेल. ब्लास्ट आहे संघासाठी, आज तो मोठे फटके दाखवेल का? यावेळेला फटका फसला, चेंडू हवे इथं. दोन खेळाडूंमध्ये आपण पाहतोय टक्कर जरी झाली परंतु झेल टिपलाय आणि फलंदाज अमोल बाद. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलंय इथं विकेट येताना पाहायला मिळते कंडू खंडाकडे आणि दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षकामध्ये आपण पाहिलं थोडस इथं कॉल दिला गेला नाही. कॉल देत चला मित्रांनो, आपण पाहतो क्रिकेटमध्ये अशा दुर्घटना होत असतात, एकमेकांमध्ये कॉल देणं देखील महत्वाचं आहे. ज्यावेळेला झेल उंच जातात त्यावेळेला दोन क्षेत्रशी ज्यावेळेला आसपास असतात ना, एकमेकांना कॉल देत चला ही विनंती असेल. धावपलकावरती आपण पाहतोय 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. न्यू बॅडल आदेश गाडे आपण पाहतोय न्यू बॅटिंग तुम्हाला करताना पाहायला मिळणार आहे. आदेश आलाय, नवीन बॅट्समन तुम्ही बोलणार आहात, कारण की आता इथं जर पाहिलं ना संसार मोडलाय. पुन्हा एकदा नव्याने सरपंच उभा करायचा आदेश घडेल असं मी म्हणणार आहे. कारण की पहिले दोन षटक जर पाहिले ना, पहिल्या षटकात धावा आल्या, दुसऱ्या षटकात तुषार ढोलेनं अक्षरशः धावेला विराम लावलाय. फक्त या षटकात त्यानं धावा दिल्यात, 2 धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. काही गोलंदाजी राहिली, कंजूष गोलंदाजी, स्वस्त गोलंदाजी तुम्ही या षटकामध्ये पाहिलेली आहे. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती कोणाला आमंत्रित केलं जाईल आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती शशिकांत मिरगे तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्गवरती येत आहेत. शशिकांत आलेत गोलंदाजीच्या मार्गवरती असतील. एका बाजूला आपण पाहतोय
आदेश गाडे देखील तुम्हाला नवीन बॅट्समन पाहायला मिळणार आहे. तुषार ढोलेचं मी आज कौतुक करेल. फलंदाजी मध्ये देखील प्रभावित केलंय. गोलंदाजी देखील धारदार पाहायला मिळाली. असे कित्येक सितारे आज इथं मैदान गाजवताना, परंडवाला अकॅडमी गाजवताना या स्वर्गीय प्रशांत साई स्मृती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया माझ्याकडे पुन्हा एकदा. राहुल कल्याणीला आपण पाहतो स्ट्राईक इन वरती आहे. चला मी आलाय राहुल वरती, आता जबाबदारी वाढेल. हो यावेळेला आपण पाहतोय समोरच्या बाजूला फटका खेळलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. समोरच्या बाजूला फटका खेळलाय. तिथं क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव मिळणार आहे. एक दुहेरी धावींना देखील आता महत्व देऊन चालणार नाही, कारण की पहिले दोन षटकर मध्ये तुमच्या फक्त 13-14 धाव आल्यात. तुम्हाला आता इथं आक्रमक व्हावं लागणार आहे. कोणाच्या बॅटमध्ये धुवाधार फटके येणार हे देखील आपण पाहणार आहोत. शशिकांत मिरगे पहिला चेंडू तर लाजवाब पाहायला मिळालाय, तर दुसऱ्या बाजूला आदेश गाडे दाखवेल का मोठमोठे फटके. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू जाईल सर सीमा पार, खणखणीत चमकार. आखूट टप्प्याचा चेंडू दिला पट्ट्यात. इथं आपण पाहतो आदेश गाडेच्या चेंडू येताना पाहायला मिळतोय. जसा आदेश आलाय ना तसं आल्या त्याने स्वागत केले गोलंदाज शशिकांत मिरगेचं चौकारानं आपण पाहिलं आहे. चांगला फटका होता. आखूट टप्प्याचा चेंडू दिला. आडव्या बॅटनं सनसनी चौकार येताना पाहायला मिळतोय. चांगला फटका होता. आदेश गाडेचा आता नक्की कॉन्फिडन्स वाढेल या फटक्यानं आपण असं म्हणावं लागणार आहे. हा चेडू देखील आपण पाहतो हलक्या तर खेळला. क्षेत्रशा दूरवरती आहे. सिंगल तर घेतली गेली. इथं आपण पाहतो एका धावरती संपुष्ट राहावं लागणार आहे. प्रवीण काळके नगरसेवक साहेबांनी आपण पाहिलं पहिलं षटक टाकलं, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकात तुषार जसा आला त्यांना अक्षरशः दोन धावांचं षट टाकलं, तर शशिकांत मिरगेवरती इथं आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजांचा. तर राहुल कल्याणी अजून आपण पाहतो एका बाजूनं शांत आहे. ही वादळापूर्वीची शांतता असेल की काय असं म्हणावं लागेल. वादळ कधी गरजणार हे देखील आपण पाहणार आहोत. काय कामगिरी करेल राहुल वरती आज संघाने विश्वास दाखवलाय. सलामीला पाठवलंय. आज ती कामगिरी त्याला इथं करून दाखवावी लागणार आहे. शशिकांत पुन्हा एकदा तयार. आणि यावेळेला बाची काढा इथं झेलवा. चांगला ट्राय आपण पाहिला गणेश खंडागळे अर्थ खंडू खंडागळेचा आपण पाहतोय. चांगला ट्राय होता. सूर मारला होता आपण पाहिलं. झेलचा प्रयत्न आपण पाहतोय अप्रतिम आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होता. चांगला प्रत्येक खेळाडू आज येतो पा एफर्ट दाखवत आहे. प्रत्येक खेळाडू आज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. स्कोर कार्डकडे जाऊयात. धावपलकावरती 21 धावा आतापर्यंत आहेत. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची परिकष्ठा आज तुम्हाला करावी लागेल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न केले आणि त्याला खणखणीत तंदलीत षटकार. काय फटका होता, वेगाचा वापर केला. इथं फक्त आडवा बॅटनं आपण पाहतोय फटका खेळलाय आणि इथं षटकार येताना पाहायला मिळतोय. वेगाचा पुरेपूर फायदा उठवला इथं फलंदाजानं. माइंड गेम दाखवला असं मी म्हणणार आहे. वाऱ्याचं एंड जर पाहिलं ना, आज उत्तरेकडून दक्षिणेकडे वारं आहे. सकाळी जर पाहिलं पूर्वेकडून पश्चिमेकडे वारं होतं. म्हणजे वारं देखील आपण पाहतो इथं रौद्ररूप धारण करते. वारंवार वाऱ्याचा देखील थोडस प्रादुर्भाव नक्की खेळाडूंवरती आज पडताना पाहायला मिळालं. आणि दोन्ही एंड गोलंदाजी आहे, त्यामुळं फलंदाजांची देखील आता कमाल असेल. त्यांची देखील आता चांदी असणार आहे. यानंतरच्या एंड मध्ये देखील तुम्ही पाहणार आहात. त्याचप्रमाणे जर पाहिले ना षटक क्रमांक तिसरं चालू आहे. धावपलकावरती 27 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. लाजवाब बॅटिंग बाय आदेश गाडे तुम्ही पाहताय आक्रमणावरती आहे. आणि यावेळेस सचिन आपण पाहतोय इथं पंचांचं बोट आकाशाकडे. बिग विकेट गॉन आदेश गाडे इथं बात. आदेश गाडे आपण पाहतो इथं बाद होतोय. मोठा करंट बसेल. काय गोल चेंडू टाकला आपण पाहतोय शशिकांत मिरगेनं. शेवट षटकातील हा शेवटचा चेंडू होता मला वाटतंय. आणि लाज जवाब चेंडू पडला. मोठा मासा गाडायला लागतोय. आदेश गाडे इथं चांगली बॅटिंग करतो. बाद होतोय विकेट इथे. तीन षटक संपली. धावपलकावरती 27 धावा. एक मिनिटाचा फक्त ड्रिंक्स ब्रेक असेल. तोपर्यंत ऐकूया एक सुमधूर संगीत. खरं तर आपण या स्पर्धेच्या बक्षीसदात्यांची देखील आपण चर्चा करणं महत्वाचं आहे. दानशूर व्यक्तिमत्वांचं देखील मोठं सहकार्य आहे. खरं तर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 70,000 रुपये आपल्याला या स्पर्धेची ज्यांच्या माध्यमातून आहे. श्री योगेश भाऊ बाळासाहेब परणवाल साहेब प्रथम नगरसेवक गटनेते देऊगाव नगरपंचायत दादांच्या माध्यमातून 70,000 रुपयाचं प्राईज आपल्या या स्पर्धेला आहे. त्या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांक जर पाहिला
50,001 रुपये मान्य श्री राजेशजी प्रभाकर टिळेकर चेअरमन मदन कमांड, त्याचप्रमाणे श्री योगेशभाऊ हनुमंत काळुखे प्रथम नगर सेवक श्री क्षेत्र देहू नगर पंचायत व श्री प्रवीण दादा रामदास काळुखे प्रथम नगर सेवक श्री क्षेत्र देहू नगर पंचायत यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला द्वितीय क्रमांक आहे। या तिन्ही दानशूर व्यक्तिमत्वांचं देखील मनपूर्वक स्वागत। स्पर्धेला तृतीय क्रमांक जर पाहिला श्री शीतलदादा दशरथ टिळेकर या उद्योजक, त्याचप्रमाणे श्री संकेत शेठ राजेंद्र परणवाल वरदविनायक फॅब्रिकेटर्स आणि श्री गणेश शेठ दिनकर टिळेकर या उद्योजक यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकासाठी प्राइज आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। चतुर्थ क्रमांकासाठी 25,000 रुपये श्री राजेश शेठ कृष्णा परणवाल साहेब, त्याचप्रमाणे श्री प्रदीपजी मनोहर परणवाल या उद्योजक यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला चतुर्थ क्रमांकासाठी प्राइज आहे। चला क्षेत्रक्षय गणेश टीम, तुम्हाला विनंती असेल त्वरित क्षेत्रक्षण लावा, वेळ घेऊ नका। आज शुभारंभाचा दिवस होता, पहिल्या दिवशी जर पाहिलं तर कायम आपण पाहत असतो सातत्याने, पहिला दिवस जर पाहिला थोडासा घाईचा असतो, थोडं सहकार्य करणं देखील आपलं कर्तव्य आहे, थोडंसं आयोजक कमिटीला आपण देखील सहकार्य करा। या स्पर्धेसाठी चषक सौजन्य श्री योगेशभाऊ काळुखे व प्रवीणदादा काळुखे विद्यमान नगरसेवक या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं पाहायला मिळतंय। सागरदादा काळुखे या उद्योजक, सागरदादा भसे यांच्या माध्यमातून चषक सौजन्य आपल्या या स्पर्धेला आहे। सामन्यांचं थेट प्रक्षेपण राजेशदादा प्रभाकर टिळेकर चेअरमन सदन कमांड यांच्या माध्यमातून दिले गेले, आपण देखील मनपूर्वक स्वागत आहे। दादांची चर्चा चालू राहील, आपण मॅच कडे जाणार आहोत। शेवटचे आपण पाहतोय 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 वरती चेतना पाहायला मिळते, 18 चेंडू 35 वरती मॅच आली आहे। यावेळेस इथं आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पार खनखनीत चौकार, चौकार येताना पाहायला मिळतोय। चौकारांना आपण पाहतोय धावसंख्या देखील वाढेल, स्कोर कार्ड पुढे जाईल, धावपलकावरती 31 धावा त्या पाहायला मिळत आहेत। धनंजय देखील चांगलं गुल्लेखन या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत। किरण सर हॅलो 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 हॅलो, थोडस तांत्रिक प्रॉब्लेम जाणवला, जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे। या वेळेला रिव्हर्स रिव्हर्सचा प्रयत्न राहिला, एक चेंडू जातोय पुन्हा एकदा खनखनीत चमकार, काय फटके आपण पाहतोय। ब्लॉक चेंडू यॉर्कर लिंक वरच्या चेंडूला खांडून काढले आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि इथं काय फटका खेळला, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका होता। बॅट्समन तुम्ही पाहताय राहुलच्या बॅट बंद, आपण पाहतोय चांगला फटका येताना पाहायला मिळतोय। राहुल कल्याणी नावाचं वादळ गोंगवायला सुरुवात झाली असं मी म्हणेल, सलामीला आला होता इतक्या वेळ शांत पाहायला मिळाला, जसं आपण पाहतोय आक्रमक झालाय ना त्यानं इथं वादळी खेळायला सुरुवात केली आहे। धावपलकावरती जर पाहिलं ना स्कोर कार्ड वरती धावा आहेत 36 धावा दोन गड्यांच्या मोबदल्या मध्ये पाहायला मिळत आहेत, 36 वरती धावफलक आहे दोन गड्यांच्या मोबदल्या मध्ये 36 आहेत। तुषार ढोले वरती चढवला हल्ला असं म्हणावं लागणार आहे, कमबॅक करेल का तुषार, आयकॉन टू आयकॉन अशी मॅच आहे। राहुल कल्याणी एका बाजूला आयकॉन तुम्ही पाहताय तर दुसऱ्या बाजूला तुषार ढोले आयकॉन आहे, एकमेकांवरती आता तुटून पडताना पाहायला मिळतील। यावेळेस फुलटॉस होता, इथे देखील चेंडू गॅपने खेळायचा आहे, फायदा उठवता आला नाही, चांगला चेंडू होता इथं आपण पाहतोय। इथं राहुलसाठी तोफा होता म्हणजे संधी होती, इथं फटका मोठा खेळायची, इथं आपण पाहतोय बॅटची एज घेणारा चेंडू पाहायला मिळतोय। उलटा चेंडू जर पाहिले क्रिकेट टेनिस विश्वामध्ये जर पाहिले ना, खरंच खेळाडूंसाठी एक संधी असते मोठी पर्वणी असते, त्यावरती तुम्हाला फटक्या खेळणं गरजेचं असतं, इथं फायदा उठवता आला नाही, पाहायचंय नशीब असेल गोलंदाज तुषार ढोलेचा। आज सव्या मॅच कडे आहे तुषार तयार आणि या वेळेला अकू टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे, इथं काय कॅच सुटलाय मैदर्शात मध्ये आपण पाहतोय आणि चेंडू जाईल सीमा पार चमकार,
दिनेश आपण पाहतोय बोडके त्या ठिकाणी आहे. दिनेश रूप नन्नू बोडके कडनं चूक होताना पाहायला मिळते. विजय बालघरेला देखील आपण पाहतोय इथे जीवदान मिळते. चौकार आलाय, चार धावांसाठी चांगला फटका येतो आहे. आणि या वेळेला बिग हिटचा प्रयत्न क्षेत्ररक्षक इतवा, चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. एक धाव आली, दुसऱ्या धावीला प्रयत्न, दोन धावा येत आहेत, दोन धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत. पाहिजे विचारणा केली जाईल. लाईव्ह टेक्निशियन अमित सर, अमित भुजबळ सर आणि संदीप भाऊ त्या ठिकाणी असतील. तिसरे बंद आपले संदीप भाऊ या ठिकाणी आपल्याला कळवतील षटकार आहे की नाही. पाहिलं जाईल, चेक केलं जाईल धावपलकावरती या चेंडून, या चेंडूवरती काय आहे त्यानंतर आपण धावसंख्या सांगणार आहोत. कारण की या चेंडूवरती आपण पाहतोय पंचांचा काय निर्णय येतोय, त्यानंतर समीकरण मी तुमच्या पुढे मांडेल. खरं तर आपण पाहतोय चांगला फटका होता, तितकंच ताकदवर क्षेत्ररक्षण खेळाडूचं पाहायला मिळालं. परंतु बॉडी बॅलन्स थोडासा तिथं आपण पाहतोय ढासळला गेला. परंतु षटकार आहे की चव की नाही हे आपण पाहणार आहोत. आतापर्यंत धावपलकावरती 41 धावा या आधी पाहायला मिळाल्या. या चेंडूवरती किती धावा आहेत हे आपण पाहणार आहोत. पंच आहेत त्या ठिकाणी, आपण पंचांचा काय निर्णय तो पाहणार आहोत. मॅच जर पाहिली ना, माही 11 ग्रामीण विरुद्ध नविका आराध्या स्पोर्ट्स फाउंडेशन या दोन संघांमध्ये चुरशीची लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सेम आहे, इथं आपण पाहते दोन धावा असणार आहे. धावपलक वाढेल, 43 वरती स्कोर कार्ड जाताना पाहायला मिळतंय. तुषार ढोलेवरती आक्रमण केलंय राहुल कल्याणी आणि दुसऱ्या बाजूला विजय नावाचं वादळ इथं आक्रमणावरती आहे. दोन्ही फलंदाज तुम्ही पाहताय मोठमोठे भडके खेळत आहेत. या वेळेला देखील डीप एक्स्ट्रा खवरला, शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची. इथं शर्यत कोण जिंकेल, क्षेत्ररक्षकाने शर्यत जिंकली म्हणजे इथं चेंडू अडवलाय. गणेश खंडागळे, खंडू खंडागळे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. धावपलकावरती 45 धावा स्कोर कार्डवरती आहे आणि षटक क्रमांक 4 संपेल, 45 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू अजून आपण पाहतोय शिल्लक असतील आणि बनवायच्या त्या 17 धावा आहेत. 12 चेंडू 17 वरती सामना आलाय. 17-17 म्हणले की दोन संघांसाठी खतरा देखील असणार आहे. कारण की मॅच जर पाहिली ना या मैदानावरती 12 चेंडू 26 समीकरण देखील असं वाटलं होतं सकाळी कठीण बनते की काय, ते देखील झालं नाही. 6 चेंडू 22 देखील करण्याचा खेळाडून जात प्रयत्न राहिला. 6 चेंडू 21 वरती देखील एक मॅच आली. म्हणजे असं या मैदानावरती जर पाहिलं ना अशक्य असं काहीच नाहीये. परंतु सिद्ध स्वतःला तुम्हाला आज सिद्ध करावं लागणार. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, आमचं cricklife.in तुम्हाला नक्की प्रसिद्ध करेल, जगभर तुम्हाला दाखवेल. फक्त तुम्हाला इथं आज चमक दाखवणं गरजेचं आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा संपली. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळूराम परंडवाल यांच्याकडून ही पहा संपली. थँक्यू डिशे. शेवटचे 12 चेंडू आपण पाहतो शिल्लक आहेत आणि 17 धावींची गरज आहे. 12 चेंडू 17 वरती मॅच आली आहे. उमेश नायडू सर मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा शशिकांत मिरगे. फुलटा चेंडू फ्लिप केला आहे तिथं क्षेत्ररक्षक. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फसला चेंडू सीमा पार असेल. 4 रन चौकार. फटका असाच वाधार, हा गेला चौकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळूराम परंडवाल यांचा सनसनी चौकार. चांगला प्रयत्न राहिला क्षेत्ररक्षकाचा आपण असं म्हणावं लागणार. कारण की अवघड क्षेत्ररक्षण होतो त्या ठिकाणी. चेंडू हवेत होता, चेंडू समोरच्या बाजूला पडला, पुढ्यात पडला असं म्हणेल आणि तिथं आपण पाहतोय चौकार देखील येतोय. शशिकांत मिरगेने ज्या ज्या वेळेला षटक हाताळलंय ना त्याला पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. हे देखील समीकरण आजच्या दिवसामध्ये राहिलंय. धावपलकावरती जर पाहिलं ना 49 धावा लागल्यात आणि समीकरण देखील बदलतंय. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि 13 धावींची गरज आहे. मॅच खुटून कुठे आले आपण पाहतोय. राहुल कल्याणी आणि दुसऱ्या बाजूला विजय नावाचं वादळ घोंगवतंय. रिवर्सचा प्रयत्न केला इथं मॅचची कडा गली मध्ये क्षेत्ररक्षकाला नो चान्स. 4 रन चौकार.
फटका असाधवादार हा गेला चौकार चौकार मिस्टर परफेक्ट मेन्स वेअर चे मालक मान्य ऋषिकेश शेठ हनुमंत पवार व मान्य अक्षय शेठ काळूराम परंडवराम परंडवाल यांचा सनसनी चौकार चौकार। प्रचंड मोठी हानामारी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांकडून होताना पाहायला मिळते। आक्रमण करतोय फलंदाज, तुम्ही पाहता वारंवार राहुल कल्याणीचा जलवा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। दोन चेंडूवरती दोन चौकार आलेत, फलंदाज तयार। हा चेंडू देखील आपण पाहतोय अलिकेतर खेळला, क्षेत्रश दूरवरनं चेंडूवरती येईल, एक सिंगल आली इथं आपण पाहतोय। दुसऱ्या धावेला कोणताही प्रयत्न नसणार आहे। सामन्याचं समीकरण देखील आपण पाहतोय बदललं जाईल। शेवटच्या अजून आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील, नऊ चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही बनवायच्या त्या। आठ धावींची गरज असणार आहे, नऊ चेंडू आठ धावींची गरज आपण पाहते मैदानावरती असणार आहे। शशिकांत मिरगेवरती आक्रमण केले, कमबॅक करावं लागेल शशिकांत यांना, कारण की सामना देखील महत्वाची आहे। यावेळच्या चेंडू आपण पाहतोय आडव्या पट्ट्या खेळायचा आहे, क्षेत्र शत्रूवरनं येतोय, एक सिंगल आली, दुसऱ्या धावेला प्रयत्न होणार का, तिथं दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न आहे। सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे। दोनही खेळाडू भर दिवसात धावेंची लूटमार करतायत, धावेंची चोरी मैदानावरती करताना पाहायला मिळतात। ही चोरी तुम्हाला इथं थोडीशी थांबावं लागेल, याला कुलूप लावावं लागणार आहे। एका धावेला आता सोन्यापेक्षा जास्त भाव वाढणार आहे, कारण की महत्वपूर्ण सामन्याकडे आता तुम्ही जाणार आहात। आता दिवस जर गाजवायचा असेल तर इथून पुढे तुम्हाला संघर्ष दाखवावा लागणार आहे। शशिकांत यार यावेळेला मोठा फटका खेळायचा आहे, तिथं अंगावरती भेदक मारा डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथं तुम्ही पाहताय सेफ झोन मध्ये आपण पाहतोय फलंदाज जाताना पाहायला मिळतोय। डायरेक्ट हिटचा प्रयत्न प्रवीण दादांचा राहिला, आपण पाहतोय तिथं जर येष्टांवरती चेंडू लागला असताना तर इथं फलंदाज विजयला देखील परतावं लागलं असतं, परंतु नशीब आहे। आज जर पाहिलं ना एन एस स्पोर्ट फाउंडेशन संघाकडे आज नशीब आहे असं मी म्हणेल, कारण की कित्येक जीवदान देखील त्यांना मिळाली, रनआउटच्या रूपाने काही जीवदान होती, काही जेल सुटले, त्यानंतर तुम्ही पाहता संघ नक्की मजबूत स्थितीमध्ये आला आहे। हा चेंडू आपण पाहतोय हलक्या जरा खेळण्याचा प्रयत्न आहे, एक सिंगल धाव येताना पाहायला मिळते, डबल एकने पुढे जाईल स्कोर कार्ड वरती 58 धावा धावपलेकावरती लागत आहेत। शेवटचे आपण पाहतोय सहा चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि बनवायच्या त्या, चार धावींची गरज असणार आहे, सहा चेंडू चार धावींची गरज। यानंतर श्रीकांतदादा जंबुकर स्पोर्ट फाउंडेशन लगेच टीम लाईनअप मध्ये तयार असेल याची नोंद घ्या, कारण की ती मॅच देखील आपल्याला सहा षटकांचीच खेळवायची आहे, त्यामुळे तुम्ही जितकी घाई कराल तितका तुम्हाला मोठे सामने खेळता येतील याची सर्व टीम संघ मालक आणि कॅप्टन नोंद घ्या। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, सहा शेवटचे आपण पाहतोय सहा चेंडू शिल्लक आहेत आणि चार धावींची गरज। चला वेळ वाचवा टीम मीटिंग नको, सहा चेंडू चार धावींसाठी आपण पाहतोय चेंडू कुणाकडे दिला जाणार, प्रश्नचिन्ह उभे असतील। इथून पुढे कोण सामन्यामध्ये संघाला घेऊन येईल, क्षेत्ररक्षण करणारी टीम जर पाहिली ना, माही 11 ग्रामीण संघाला कोणता गोलंदाज पुन्हा एकदा सामन्यामध्ये आले तर विश्वास दाखवलाय शेवटच्या षटकासाठी। वैभव गायकवाड यांच्याकडे आपण पाहतोय विश्वास दाखवला गेला, अनुभवी गोलंदाज आहे वैभव गायकवाड कडे आपण पाहतोय विश्वास दाखवलाय। तर राहुल कल्याणीनं आज संघाची धुरा उचलली असं मी म्हणणार आहे, सलामीला आल्यापासून तो अजून मैदानावरती टिकलाय आणि एक चांगली बॅटिंग राहिली आहे। यावेळेला बॅटची कडा आहे, तिथं आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्रशेट चेंडूवरती कलेक्शन करणार आहे, इथं दोन धावा येत आहेत। समीकरण बदललं, शेवटचे पाच चेंडू शिल्लक आणि दोन धावींची गरज कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या धावा बनवाव्याच लागणार आहे। पाच चेंडू दोन धावींची गरज, इथं मॅजिक चेंडू टाकावं लागतील वैभव गायकवाड यांना, इथं रंगत जर आणायची असेल ना तर इथं चमत्कार करून दाखवावं लागणार आहे। डॉट चेंडू येतील का वैभव यांच्या मार्फत आपण पाहूयात। तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे, राहुल आणि विजय ही जोडी आपण पाहतोय आणि यावेळेला वा भाई वा, MS धोनी स्टाईलने सामना संपवला, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क षटकार आणि NA स्पोर्ट फाउंडेशन संघ या स्पर्धेमध्ये आपण दिवसातील पहिला विजय मिळवत आहेत, हार्दिक अभिनंदन। श्रीकांत दादा
जम्बूकर स्पोर्ट फाउंडेशन चला ताबडतोब क्षेत्रक्षण सजवा लाइन मध्ये टीम लगेच मैदानाच्या आत मध्ये येईल नोंद घ्या आणि माही 11 ग्रामीण तुम्ही देखील लाइनअप मध्येच मैदानाच्या बाहेर येणार आहात जे काय नियमावली तुम्हाला दिलेली आहे सर्व माही 11 ग्रामीण टीम तुम्ही लाइनअप मध्ये मैदानाच्या बाहेर येणार आहात आपला शानदार खेळ पाहूनी आम्ही झालो दंग स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साई स्मृती चषकच्या या चुरशीच्या लढाईत तुम्ही तर ठरला दमदार विजेता संघ चला टीम सूचना आली आहे लवकर चला श्रीकांतदा जंबूकर रोहित भाऊ चला पटकन टीम घ्या लाइनअप करा सहा वर्षी आपल्याला ही मॅच खेळवायची आहे त्यामुळे तुम्ही घाई करा इथून पुढे जर षटकांमध्ये बदल करणार आहोत परंतु ही मॅच आपल्याला सहा वर्षी होणं गरजेचं